नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण एक ऍक्टिव्हिटी घेणार आहे, त्यामध्ये आपण प्रीपोझिशन शिकणार आहे. चला तर मग ऍक्टिव्हिटीला सुरुवात करूया. अशी ही एक ऍक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये लिहिलं आहे की लुक ऍट द गिव्हन पिक्चर केअरफुली अँड फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट प्रीपोझिशन फ्रॉम द बॉक्स गिव्हन बिलो. आता इथे काय लिहिलं आहे तर या प्रीपोझिशनला बघायचं आहे आणि आपल्याला खाली काही वाक्य दिली आहे. त्या वाक्यामध्ये आपल्याला इन, बिहाइंड, बिसाइड, अंडर, ऑन, बिटवीन, इन फ्रंट ऑफ असे प्रिपोझिशन इथे भरायचे आहे. चला तर मग एकेकाने प्रिपोझिशन भरूया. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग एक एक करून हे सगळे सेंटेन्स हे प्रिपोझिशन टाकून भरून घेऊया. बघा, द डॉग इज काय दिलंय, डॉग कुठे आहे, अंडर द बेड. द डॉग इज अंडर द बेड म्हणजे डॉग हा आत आहे. त्याच्यानंतर अ बेड इन बिटवीन द म्हणजे काय, बेड हा कुठे आहे, ड्रॉवर आणि स्टडी टेबल ह्याच्या मधात आहे. म्हणून इथे काय येईल, द बेड इज बिटवीन द. का लिहिलंय बिटवीन, कारण ड्रॉवर आणि स्टडी टेबल याच्यामध्ये काय आहे, हा बेड आहे, म्हणून आपण लिहिलंय. आता चौथा बघूया. चौथा मध्ये काय दिलंय, द बुक्स आर रिकामी जागा म्हणजे काय, फिलिंग द ब्लँक्स इन द येलो बॉक्स. द बुक्स कुठे आहे, बॉक्स मध्ये आहे, म्हणजे काय, द बुक्स आर इन द येलो बॉक्स. आता बघूया पाचवा. पाचव्या मध्ये काय, द कॅट इज फिलिंग द ब्लँक्स द कॉम्प्युटर. आता कॅट कुठे आहे, कॉम्प्युटरच्या कोणत्या साइडने आहे कॅट, बघा बघा. तर आता कॅट कोणत्या साइडने आहे ते तुम्ही शोधून काढा, हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. तर कॅट कुठल्या साइडने आहे ते तुम्ही शोधून काढा. आता सहाव, द बॉक्स आर कुठे आहे, इन फ्रंट ऑफ द बेड. त्याच्यानंतर सातव काय, द स्टडी टेबल इज फिलिंग द ब्लँक्स द बेड. कुठे आहे स्टडी टेबल, बिसाइड द बेड, म्हणजेच काय, स्टडी टेबल इज बिसाइड द बेड. तर अशा प्रकारे आपण सगळ्या फिलिंग द ब्लँक्स ला भरून घेतल्या. पण पाचवी फिलिंग द ब्लँक्स ही तुमच्यासाठी होमवर्क दिली आहे, तर तुम्ही ती घरी बघा आणि कॅट कुठे आहे ते पण शोधून काढा. चला तर मग तुमचा होमवर्क पूर्ण करूया. धन्यवाद.